नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीसचे कांदा बाजार भाव सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धा वक्कल एक हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकलं गुल्टी सरासरी तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली कळवण येथे सुपर क्वालिटीच्या कांद्याची एक दोन लॉट एक हजार पन्नास ते एक हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सरासरी कांद्याचे भाव आठशे पन्नास रुपयापासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले येवला येथे आज सरासरी कांदे सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक अर्ध वक्कल एक हजार सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकलं तर अंधारचले ते आज बाजार बंद होते त्यानंतर लासलगावचे उपबाजार आवार विंचूर येते सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एका अर्ध वक्कल एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं वणी येते आज सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं ए वक्कल एक हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकलं गुल्टी सरासरी तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर एक अर्धा वक्कल सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकलं मनमाड येथे सरासरी कांदे आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धा वक्कल एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलं तर लाल कांदा सरासरी पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचं एक अर्धा वक्कल सहाशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं देवळ आहे ते चार हजार एकशे तीस क्विंटल मुळे गांधी जेव्हा काजाली होती सरासरी बाजारभाव नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचं एखादं वक्कल एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा